गोष्ट जेन गुडालची। आफ्रिकेसारखा देश, तिथलं टांगानिका सरोवराकाठचं घनदाट जंगल, मस्तवाल रानरेडे, धूर्त बिबळे, काळे नाग यांची तिथं वस्ती। अशा अनोळखी किर्र जंगलात कुणी एक तरुण गोऱ्या कातड्याची मुलगी आपला इंग्लंड देश सोडून जाते चिंपांजी जातीच्या माकडांचा अभ्यास करण्यासाठी। माकडाच्या कळपापाठोपाठ जंगलातून एकटी भटकत रात्री अपरात्री डोंगरात उघड्यावर झोपते। आज वर्षानुवर्ष केलेल्या निरीक्षणावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवते। ही सगळी हकीकतच आपल्या दृष्टीने अद्भुत आहे। इन द शॅडो ऑफ मॅन या आपल्या ग्रंथात जेन गुडालनं स्वतःच्या या अभ्यास यात्रेसंबंधी तपशीलवार लिहिलंय। अभ्यासयात्रा कसली? या ऋषितुल्य बाईंना स्फुरलेलं हे एक करुणरम्य असं आरण्यक आहे। गुडालबाईंची ही माकडं सर्वात जास्त हुशार, चिंपांजी जातीची, दिसायला भीतीदायक आणि शक्तीनं दांडगी। एकेका पूर्ण वाढलेल्या माकडाला तीन तीन पुरुषांचं बळ असतं। तीही वर्षानुवर्ष जंगलात स्वैर राहिलेली, माणसांचा वारासुद्धा त्यांना माहीत नाही। अगदी लहानपणापासून जेनला वन्य प्राण्यांबद्दल आकर्षण होतं। ही पोर एक वर्षाची असताना आईने खेळणं म्हणून तिला एक कापडी बाहुलं दिलं। ते होतं भलं मोठं केसाळ काळभोर असं चिंपांजी माकडाचं पोर। पोरीला असलं खेळणं देऊ नका, ती भीती घेईल असं शेजारी पाजारणींनी जेनच्या आईला बजावलं। पण तसं काही झालं नाही। हे भयानक खेळणं जेनला फार आवडलं। कुठेही जाताना ती त्याला काखोटीला मारून घेऊन जाई, त्याच्या वाचून तिला अजिबात चैन पडत नसे। जेननं 8व्या वर्षीच ठरवून टाकलं होतं की आपण आफ्रिकेत जाऊन जंगली प्राण्यात राहायचं। बरेच दिवस वेगवेगळे कोर्सेस पूर्ण करून शिक्षण झाल्यानंतर ती गेली आफ्रिकेमध्ये। आफ्रिकेत तिथं तिला कोणतरी बोललं, अगं तुला जंगलाची आणि प्राण्यांची इतकी आवड आहे तर तू एकदा डॉक्टर लुईंना भेट, तो अगदी गड्डा आहे ह्याच्यातला। डॉक्टर लुई लिके हे नैरोबीच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे प्रमुख व्यवस्थापक, प्राणीशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती। जेन आवर्जून त्यांच्याकडे गेली, त्यांच्याशी बोलली। डॉक्टरांनी तिला आपल्याकडे नोकरी दिली। या नोकरीत जेन पुष्कळ शिकली। डॉक्टर लुई लिके यांनी असं ठरवलं की आपण आफ्रिकेमधल्या चिंपांजींचा अभ्यास करायचा। त्याच्याबद्दलची सगळी माहिती सांगून डॉक्टरांनी जेनला स्पष्टच विचारलं, तू हे काम करशील का? काम जेनच्या आवडीचं होतं, पण अशा कार्यासाठी आवश्यक ती विद्यापीठाची पदवी काही तिने मिळवलेली नव्हती। वन्य प्राण्यांच्या जीवनाचा शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा होता, तो जेननं केलेला नव्हता। ही कमतरता बोलून दाखवताच डॉक्टर म्हणाले, छे छे त्याची काही जरुरी नाही, मला उलट विद्यापीठात पाऊलही न टाकलेला अभ्यासक हवा। त्याला वन्य प्राण्यांविषयी प्रेम वाटलं पाहिजे आणि ज्ञानाची लालसा पाहिजे, तेवढं असलं की पुरे, बाकी काही महत्त्वाचं नाही। जेननं आनंदाने होकार दिला। आणि मग पुढे काय घडलं बरं? मी प्रथम किगोमा या लहानशा गावी गेले आणि तिथून लॉन्चनं गोंबे स्ट्रीम रिझर्वला जायला निघाले। सरोवरातल्या स्वच्छ निळ्या पाण्यातून बोट चालू लागताच मी मनात म्हणाले, बहुतेक हे लॉन्च बुडेल किंवा मी एकटी सरोवरात पडेन आणि सुसरी मला खातील। पण तसं झालं नाही। लॉन्चमध्ये उभी राहून सरोवराच्या पूर्व बाजूला बघतात दूरवर टेकड्या पसरल्या होत्या। ठिकठिकाणच्या दऱ्यातून मात्र दाट झाडी होती। 7 मैल प्रवास होताच डोंगराचं रूप एकदम बदललं। दाट जंगलानं भरून गेलेले उंच डोंगर दिसू लागले। किनाऱ्यावर कुठं कुठं ठिपक्यांप्रमाणे कोळ्यांच्या झोपड्या दिसल्या। 2 तासांच्या प्रवासानंतर लॉन्च थांबली। जंगल अधिकाऱ्याची कचेरी तिथंच होती। दाट झाडीतून पाय वाटेनं 30 यार्ड गेल्यावर उघडं मैदान लागलं। बरोबर आलेल्या अधिकाऱ्यांनी फॉरेस्ट गार्डच्या मदतीने मोठा तंबू उभारला। कॅम्पसाठी छान जागा होती। मागच्या बाजूला लहानसा ओढा होता। छायेसाठी उंच उंच अशी शिंदीची झाडं देखील होती। या तंबूपासून 50 यार्डांवर किनाऱ्याला लागून लहानसा आणखी एक तंबू उभारला गेला। तिथं डोमिनिक
नावाची आफ्रिकन बाई राहणार होती. स्वयंपाकासाठी तिची नेमणूक झाली होती. कॅम्प सोडून एक वार डोंगरदऱ्या वेधल्या की गर्द जंगल होतं, इतकं की 100-100 फूट उंच असलेल्या झाडांच्या विस्तारातून सूर्यप्रकाशसुद्धा खालती येऊ शकत नव्हता. हा सगळा 30 चौरस मैलांचा परिसर होता. चिपांजींसाठी तो राखलेला होता. दुसऱ्या दिवशी मी बाहेर पडले तेव्हा मिटुबा नावाच्या दरीतील एक प्रचंड मोठं वृक्ष अधिकाऱ्यानं मला दाखवलं. नारिंगी आणि लाल फळांनी ते अगदी लहडून गेलं होतं. अर्धवट खाऊन टाकलेल्या फळांचा, मोडून पडलेल्या काटक्यांचा, डहाळ्यांचा, पानांचा सडा झाडाखाली होता. हाच तो मसुलुला वृक्ष. काल ह्याच्यावर चिपांजींची टोळी चरून गेली होती. या झाडावरची फळं 10-11 दिवस राहील. वाट्याड्या रशिदी आणि एक गार्ड बरोबर मी घेऊन रोज निरीक्षण केलं. कधी कधी रात्रीही मी तिथंच झोपले, पण हे निरीक्षण फार दुरून करावं लागत होतं. चिपांजी माणसाचा वारा अंगावर घेत नाही हे खरं होतं. मी पाहत आहे हे ध्यानात येताच माकडांचा कळप खाणं सोडून नाहीसा होत असे. कदाचित झाडातून माकडं असतील आणि फार दुरून माझा सावट येताच निघूनही जात असतील. तेव्हा मी ठरवलं मला या जंगलात एकटं हिंडूनच सगळी माहिती जमवली पाहिजे. माझ्या सोबतीला कोणीही नको. 10 दिवसांनी फळं संपली आणि दिवसभर वणवण हिंडूनसुद्धा एकही माकड दृष्टीला पडेनासं झालं. या भागात एकूण 12 दऱ्या होत्या. 8 आठवडे या सगळ्या दऱ्या पालथ्या घालूनही काही पाहायला मिळालं नाही. पण या काळ्यातल्या भटकंतीचा एक मोठा फायदा झाला. सगळ्या डोंगर दऱ्या पायवाट्या माहितीच्या झाल्या. उतारावर घसरतीचा पाय ठरू लागला. राठ गवताचा कातडीला सराव झाला. सुरुवातीला काही दिवस विषारी माशी चावली की फोड उठत असे, पण पुढं या विषाची रक्ताला सवय झाली. फोड गांधी उठेनाशी झाली. जनावरांच्या वाटा जागा माहितीच्या झाल्या. रोज माझ्या अंगावर तसेच कपडे असत, फिकट रंगाचे. शिवाय माकडांनी बुजू नये याची स्वजबाबदारी मी घेई. कधीही त्यांचा पाठलाग करीत नसे. कधी माकडांनी घाबरावं, त्यांच्या मनात शंका उत्पन्न व्हावी असं रोखून एकटक पाहत नसे, हातवारे करीत नसे. साहजिकच हळूहळू चिपांजींच्या ध्यानात आलं की हा प्राणी धोकादायक नाही. मग मात्र मी सोबतीला वाटाड्या घ्यायचं अजिबात सोडलं. अगदी एकटी जाऊन मी निरीक्षण करू लागले. डोंगरावर जाताना मी एक लहानशी पत्र्याची पेटी घेऊन जाई. तिच्यात किटली असे, कॉफी असे, उकडलेल्या पावट्यांचे हवाबंद डबे असत, स्वेटर असे आणि ब्लँकेट देखील असे. वर एक लहानसा झरा होता. पावसाळा सोडल्यास तो कोरडा असे, पण वाळूत थोडं खोल उकरून स्वच्छ पाणी मिळत असे. कधीमधी चरून झाल्यावर माकडं त्या झऱ्यावरच मुक्कामाला राहत, तेव्हा मी डोंगरावरच राही. म्हणजे पुन्हा सकाळी डोंगर चढायची माझी दगदग वाचत असे. संध्याकाळी एखाद्या फॉरेस्ट गार्ड बरोबर मी खाली कॅम्पवर आईला निरोप धाडी की मी आज इथंच राहणार आहे. जवळजवळ 1 महिनाभर डोंगरावर चढून निरीक्षण केलं आणि चिपांजी कसे राहतात याची थोडीफार माहिती मिळवली. रात्री झोपण्यासाठी माकडांनी झाडावर केलेली घरटी पाहत माकडं खातात, ती झाडाझुडपं शोधतात, या सगळ्या भागातून हिंडताना विलक्षण सुख होई. निसर्गाच्या सान्निध्यात एकटं राहणं ज्यांना आवडतं त्यांना या सुखाची कल्पना येईल. आठवड्यामागून 8 आठवडे गेले. मला माकडं घाबरेनाशी झाली. त्यांच्यापासून 150-200 फुटांवर उभं राहून निरीक्षण केलं तरी ती जागची हलेनाशी झाली. पुढं हेही अंतर हळूहळू कमी झालं. मग एकाएका चिंपांजीला मी ओळखू लागले. कोणाचा चेहरा पाहून कोणीतरी ओळखीचा माणूस आठवलं की त्याचं नाव माकडाला दे. एक म्हातारा टकल्या नर होता. 30-40 इतला. त्याच्या मानेवर, दोन्ही खांद्यावर केस नव्हते. मी त्याला नाव दिलं मिस्टर मॅक ग्रेगोर. हा नेहमी मला भीती दाखवायचा, भयानक ओरडायचा, झाडावर चढून ढाळी जोराजोरानं हलवायचा, डोकं हलवायचा आणि झाडीत शिरून एकदम दिसेनासा व्हायचा. एक होती प्लाव, बेढप नाकाची आणि फाटक्या कानाची. तिला 2 वर्षाचं पोर होतं.
त्याचं नाव होतं फिफी. आईच्या पाठमोळी बसून ते हिंडायचं. तिच्यापेक्षा मोठा होता पोरगा, 6-1 वर्षांचा असावा तो फिगन. आपली आई आणि धाकटी बहीण यांच्या भोवतीभोवती तो सारखा असायचा. आणि दोघं जण होते, एक गोलित आणि दुसरा डेव्हिल. बायबलमधील ही नावं मी त्यांना दिली होती. गोलित तरणा आणि पहिलवानासारखा सुदृढ बांध्याचा होता. त्याचं वजन 100 पाऊंड असावं. डेव्हिडला पांढरी दाढी होती. तो स्वभावानं शांत होता. तो मला जवळून निरीक्षण करून द्यायचा. या डेव्हिड ग्रेमुळे मला 2 महत्त्वाचे शोध लागले. तो मला एकदा डुकराचा पोर खाताना दिसला. चिपांजी शिकार करून मांस खातात हे मला तोपर्यंत माहितीच नव्हतं. आपण म्हणतो माकडं शाकाहारी असतात, फळं, कोवळा पाला, कोंब, धान्यधुन्य असलं काही बाई खातात, शाखामृग असते. पण ही समजून निदान चिपांजीच्या बाबतीत तरी खोटी. ती केवळ शाकाहारी नाहीत, अधूनमधून त्यांना कच्चं मांस खायला लागतं. गोंबे स्ट्रीम या भागातही चिपांजी माकडं दंगाधोपा करून अचानकपणे एखादा हरिण किंवा रानडुकराचं पोर पकडत आणि बोल बोल म्हणता त्याचा फन्ना उडवत. बाबून माकड, तांबडी कोलोबस, निळी माकडं, तांबड्या शेपटीची माकडं, ही लहान जातीची माकडंसुद्धा कधीकधी त्यांचा घास होत. आणि एकदा ऑक्टोबर महिन्यात थोडासा पाऊस पडून गेल्यावर गवत उगवलं होतं. डोंगराचे उतार हिरव्यागार गवतानं आणि रंगीबेरंगी फुलांनी भरून गेले होते. या दरीतून त्या दरीत असं खूप भटकूनही मला काही बघायला मिळालं नव्हतं. मी वैतागून गेले होते. ओल्या झाड झडोऱ्यातून चालून ओली चिंब झाले होते. एवढ्यात 60-1 फुटांवर उंच गवतात काही हालचाल मला दिसली. दुर्बिणीतून बघितलं तर तो डेव्हिड होता. तांबड्या मातीच्या वारुळाशेजारी तो बसला होता. मी नीट न्याळून पाहिलं तर गवताची लांब काडी घेऊन त्यानं ती वारुळाच्या बिळात घातली, बाहेर काढली आणि तिच्या टोकाला जे लागलं होतं ते वेसून खाल्लं. 60 फुटांवरून त्यानं काय खाल्लं हे नीटसं दिसलं नाही, पण त्यानं आकलेनं साधनाचा उपयोग केला हे मला कळलं. 1 तासभर त्याचा हा उद्योग चालला होता. डेव्हिड निघून गेल्यावर मी वारुळापाशी गेले आणि गवताची काडी घेऊन त्या बिळात खुपसली. लगेच मला जाणवलं की काडीला ओढ लागली आहे. काडी बाहेर काढताच मला चिकटलेल्या अनेक वाळवी दिसल्या, लहान मोठ्या. शिपाई वाळवी होत्या, काही कामकरी होत्या. पुढं निरीक्षणात जेनला 2 गोष्टी पाहायला मिळाल्या. एका माकडानं बी फोडण्यासाठी दगड वापरला. आणखी एकदा दिसलं की जमिनीच्या आत पोळं लागलंय. माकड त्या भोकात काड्या खुपसतंय आणि त्यांना लागलेला मध चोखतंय. जेन लिहिते, आजवर माणसाची व्याख्या विशिष्ट पद्धतीची साधनं आणि हत्यारं बनवून त्याचा वापर करणारा प्राणी अशी होती. आता एकतर ही व्याख्या बदलली पाहिजे, नाहीतर चिंपांजीला माणूस म्हटलं पाहिजे. हा शोध फार महत्त्वाचा होता. जेनने लगेच तो तारेनं डॉक्टर लुईला कळवला. या शोधामुळंच अमेरिकेतील नॅशनल ज्योग्राफिक सोसायटीनं जेनला आणखी 1 वर्ष अभ्यास करण्यासाठी ग्रँट दिली. या काळात काही दिवस जेनची आई तिच्याबरोबर राहत होती. पुढं आई इंग्लंडला निघून गेली. जेन एकटीच राहिली. त्यानंतर तिने वाट्याला आलेलं एकटेपण स्वीकारलं आणि एक वार मनानं स्वीकारल्यावर एकटेपणा नाहीसा झाला. अचेतन वस्तू जित्या जागत्या वाटू लागल्या. डोंगरावरच्या आपल्या लहान झोपडीला बघून ती हॅलो म्हणू लागली आणि वर पाणी देणाऱ्या त्या झऱ्याला गुड मॉर्निंग करू लागली. झाडांबद्दल तिला विलक्षण ममता वाटू लागली. बुंध्याच्या नव्या सालीचा गुळगुळीत स्पर्श हाताला होताच त्या झाडाची जमिनीखालची मुळं आणि बुंध्यातून पाना फुलांकडे जाणारा जीवनरस तिला जाणवू लागला. माकडाप्रमाणे फांद्या फांद्यातून आपण झोके घ्यावे, झाडाच्या शेंड्याला घरटं करून त्यात पडावं आणि रात्री डहाळ्यांच्या सळसळ अंगाईनं आपल्याला झोप यावी असं तिला वाटू लागलं. पाऊस पडत असताना जंगलात बसून पानांवर होणारा थेंबाचा आवाज ऐकावा, अंधुक संधीप्रकाशात या हिरव्या हिरमुजी ओलसर जगात स्वतःला गुरफटून घ्यावं यात तिला विलक्षण सुख वाटू लागलं. लवकरच पावसाळा सुरू झाला. आभाळातून अपरंपार पाणी कोसळू लागलं.
विजा कडाडू लागल्या, झाडं गदगदू लागली. कुठपर्यंत? गदगदू लागली. एके दिवशी सकाळपासून आभाळ भरून आलं होतं. एका मोठ्या उमराच्या झाडावर सरणाऱ्या चिंपांझींचा कळप न्हाळत मी आपल्या नेहमी बसले होते. झाडावर डेव्हिड होता, गॅलिट होता, काही माद्या होत्या, काही तरुण नर देखील होते. आणि एकाकी वादळ सुरू झालं. कडाडकड अशी जोराची वीज झाली. धो धो पाऊस कोसळू लागला. माकडं झाडाखाली उतरली, उघड्यावर आली, एका पाठोपाठ एक अशा गवताळ गवंडावर चढली. पुन्हा वीज चमकली. त्या सरशी एक नर दोन पायांवर उभा राहिला. हलू झुलू लागला, तालात पाय टाकू लागला. पावसाच्या वाऱ्याच्या आवाजातूनही त्यानं मारलेल्या उंच आरोळ्या ऐकू येत होत्या. मग एकाकी उतारावरून धावत तो 30 यार्डांवर असलेल्या त्या मगाच्या उमराकडं आला. आपल्या घसरतीचा वेग सावरण्यासाठी एका लहान झाडाचा बुंधा धरून त्याच्या भोवती फिरला. डहाळीवर उडी मारून पावसात गप्प बसून राहिला. त्याच्या मागोमाग आणखीही नर उभे राहिले. झाडावर चढून त्यांनी ढाळ्या वर खाली हलविल्या. त्याच गतीत एकानं मोठी ढाळी तोडली. ती ओढत ओढत चढ उतरला. हे त्यांचं वर्षानृत्य बघत मी बसून होते. वरच्यावर काळ्या आभाळात विजा लवत होत्या. माद्या पोरं ढाळ्यातून गप्प बसून होती आणि नर झुलत होते, फांद्या हलवीत होते, पळत होते, आनंदानं किंचाळत होते. डोक्यावर पॉलिथिन घेऊन मी उभे होते. मला वाटलं अश्मयुगात माणसांनाही अशाच पद्धतीनं पंचमहाभूतांना आव्हान दिलं असेल. पावसाळ्याच्या ह्या काळात उंच गवत ओलं चिंब असे, त्यातून हिंडताना मी भिजून जाई. जीवनातल्या सर्वात थंड रात्री मी या गोंबेच्या डोंगरात काढल्या आहेत. सर्वांग ओलचिंब झालेलं असे, थंडगार वाळे वाहत असत आणि अंगाची जुडी करून मी माकडाकडे पाहत बसलेली असे. कधी कधी अजून काळी रात्र आहे अशा वेळी ती कंदिलाच्या उजेडात कॉफी आणि ब्रेडची न्याहारी उरके आणि कोरड्या कपड्यांचं बंडल पॉलिथिनमध्ये गुंडाळून डोंगर चढे. भिजून चिंब होई, वर पोचल्यावर भान येई की कोरडे कपडे जवळ आहेत. मग उंच गवतात उभं राहून ती ओले कपडे काढून टाकी, कारण आसपास लाज वाटावी असं कोणी बघणारं नसे. उघड्या शरीराला ओल्या गवताचा स्पर्श शिरशिरी आणि सुरुवातीला धारदार ओरखड्यांनी तिच्या अंगावर अनेक वेड्यावाकड्या रेघा उठल्या, पण पुढं कातडी चिवट झाली. याच काळात दोनदा दणकट अशा गॅलीतनं अगदी जवळ येऊन आरोळ्या दिल्या होत्या. झाडाच्या फांद्या गदागदा हलवल्या होत्या आणि मी विलक्षण घाबरून गेले होते. गॅलीत आणि त्याच्या सोबतीची इतर माकडं आता आपल्यावर हल्ला करणार आणि आपले तुकडे तुकडे करणार असं मला वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. केवळ भीती दाखवून गॅलीत निघून गेला. जेबी नावाचा एक प्रचंड नर मात्र केवळ भीती दाखवून निघून गेला नाही, तो मागून जवळ आला आणि माझ्या डोक्यावर एक सणसणीत थप्पड मारून गेला. हा मला एका परीनं विजय वाटला. आय हॅड मेड रिअल कॉन्टॅक्ट विथ वाईल्ड चिंपांझी अँड परहॅप्स इट शुड बी द अदर वे राऊंड. 18 महिने जेन दिवसभर डोंगरात काम करत राहिली. पहाटे 5:30 गजर लावून ती जागी होई. ब्रेडचा तुकडा आणि कॉफीचा कप घेऊन डोंगरात जाई. जंगलात भटकताना अन्नाची गरजच तिला भासली नाही. डोंगर माथ्यावर पाणी होतं आणि तिथं केलेल्या कॉफीला विशेष चव होती. अंधार पडायला लागल्यावर ती खाली उतरे आणि कॅम्पवर आल्यावर दिवसभर जे पाहिलं त्याची टिपणं करत रात्री उशिरापर्यंत जागे. साहजिकच अंगावरची चरबी झडली आणि जेन फार वाळलेली दिसू लागली. डिसेंबर महिन्यातच जेनने आपला कॅम्प संपवला, कारण जेनचं नाव आता PhD साठी केम्ब्रिज विद्यापीठात दिलं होतं. तिला ॲडमिशनही मिळाली होती. BA ची पदवी नसतानासुद्धा PhD करणारे जे अगदी थोडे विद्यार्थी होते त्यापैकी एक जेन होती. वन्य प्राण्यांच्या सवयी हा तिचा PhD चा विषय होता. दरम्यान न्यूयॉर्कला आणि लंडनला भरणाऱ्या शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलण्याचं तिला निमंत्रण आलं. शास्त्रज्ञांना चिंपांझीसंबंधी प्रत्यक्ष जैनच्या तोंडून ऐकायचं होतं. या परिषदांमध्ये भाषणं झाल्यानंतर 6-7 महिन्यांनी जैन पुन्हा आफ्रिकेकडे धावली. प्रवासात तिला एक भीती सारखी वाटत राहिली, सगळी माकडं आपल्याला विसरून तर गेली नसतील.
आता पुन्हा पहिल्यापासून सगळी सुरुवात तर करावी लागणार नाही ना। पण गोंबे स्ट्रीमला जाता क्षणी वेगळाच अनुभव तिला आला। माकडं जेनला विसरली तर नव्हतीच, पण ती तिला आपल्यापैकीच एक समजू लागली होती। जणू काही मध्ये खंडच पडला नाही असं समजून जेननं आपलं काम पुढे चालू केलं। कॅम्पच्या आजूबाजूला असलेली शिंदीची झाडं फळाला आली होती, त्यांचा पिकून वास सुटला होता। अशा वेळी एकदा चक्क एक मोठा नर कॅम्पवरच आला आणि माझ्या तंबू ज्या झाडाच्या सावलीत होता त्यावर तासभर चरला। मी परत आल्यावर स्वयंपाकीण बाई आणि वाटाड्या हसन यांनी घाईघाईनं उंच आवाजात हातवारे करून ही विलक्षण घटना मला ऐकवली। असा प्रकार लागोपाठ 2 दिवस घडला। तेव्हा तिसऱ्या दिवशी मी कॅम्पवरच राहिले। अनेक दिवस सवय नव्हती, त्यामुळे चांगलं उजाडेपर्यंत अंथरुणात पडून राहणं, सकाळची न्यारी कॅम्पमध्ये घेणं आणि कचेरीप्रमाणे काल केलेल्या निरीक्षणांच्या नोंदी टाईप करत बसणं हे सगळं नवलाईचं वाटलं। 10 वाजायच्या सुमाराला डेव्हिड तंबूच्या दारासमोर शिंदीच्या झाडावर तो चढला। पहिलं फळ चाकताना त्यांना समाधानानं काढलेला हुंकार ऐकू आला। तासाभरानं तो खाली उतरला, अगदी आवर्जून तंबूच्या दारातून आत डोकावला। मला विलक्षण आनंद झाला। कितीतरी काळ ह्यांनी मला जवळ येऊन दिलं नव्हतं। मी 500 यार्ड दूर आहे, तोवरच केवळ माझ्या दर्शनानं जंगलात नाहीशी होणारी ही माकडं आज आरामात माझ्या कॅम्पवर येऊन सरत होती। पुढं डेव्हिड, गॉलिथ, विलियम्स, हम्फ्रे ही माकडं नियमानं कॅम्पवर येऊ लागली। एकदा मी तंबूच्या व्हरांड्यात बसले होते। डेव्हिड झाडावरनं उतरला आणि अगदी ठरवून आल्यासारखा माझ्याकडे आला। 5 फुटांवर येऊन थांबला। एकाकी त्याने सर्वांगावरचे केस पिंजारले, रागीट भला मोठा दिसायला लागला। चिपांजी जेव्हा घाबरलेला असतो, रागावलेला असतो किंवा नर्वस असतो तेव्हाच त्याचे केस उभे राहतात। मला नेमकं कारण कळलं नाही। मग वेगानं तो माझ्या अंगावर गेल्यासारखा आला आणि टेबलावर ठेवलेली केळी हिसकावल्यासारखी घेऊन पळाला। लांब जाऊन खात बसला। हळूहळू त्याचं पिंजारलेलं अंग पहिल्यासारखं झालं। मग मी मुद्दाम केळी ठेवू लागली। अधूनमधून येऊन चिंपांजी ती खाऊही लागली। पुढे एकदा तर माझ्या हातात केळं घेऊन मी बोलावलं म्हणून डेव्हिड आला आणि अगदी पहिल्यांदा त्यानं माझ्या हातातून केळं उचललं। मग मात्र गॅलिथ, विलियम्स, हम्फ्रे ही नरमाकडंही कॅम्पवर येऊन केळी खाऊ लागली। दरम्यान नॅशनल जिओग्राफिक सोसायटीनं ह्युगो नावाचा एक तरुण फोटोग्राफर गोंबे स्ट्रीमला पाठवला। हा विलक्षण हुशार माणूस होता। वन्य प्राण्यांचे फोटो काढणं हाच त्याने आपला व्यवसाय केला होता। जेनच्या पुस्तकातील अप्रतिम फोटो त्याचेच आहेत। चिंपांझीच्या जीवनावर त्यानं TV साठी कार्यक्रम तयार केला, एक डॉक्युमेंटरी फिल्मही केली। पुढच्या सगळ्या संशोधनात चिंपांझीच्या जीवनाचे अनेक बारीकसारीक तपशील जेनने टिपले आहेत। त्यांचं कौटुंबिक जीवन, पोरांचं जन्म, पोरांचे पालन, अपमृत्यू, आजार या सर्वांचं वेधक चित्रण तिनं केलं आहे। ही शहाणी माकडं खाण्यासाठी एकमेकांपुढं हात कशी पसरतात, पोराचा जन्म ही कशी अपूर्वाई असते, ओल्या बाळंतिणीचं पोर पाहण्यासाठी नरमाद्या कशा तिच्या भोवती जमतात, पोरांनाही माकडं कशी मायेनं वाढवतात याचे अनेक सुरेख प्रसंग जेनने दिले आहेत। आई वेगळी पोरं झाली की त्यांच्यापेक्षा वयाने थोडी मोठी अशी बहीण किंवा भाऊ त्यांना कशी सांभाळतात, अगदी लहानपणीच पोरं झाडावर घट्ट धरून झोपायला कशी शिकतात, मोठी माकडं एकमेकांच्या अंगाला स्पर्श करून हातात घेऊन मिठी मारून आपल्या भावना कशा व्यक्त करतात याची अनेक उदाहरणं जेनने स्वतः पाहिली होती। सतत केलेल्या निरीक्षणांमुळे आश्चर्य वाटण्याजोग्या कितीतरी गोष्टी जेनला कळल्या। चिंपांझींना खाण्यासाठी म्हणून पहिल्यांदा केळ्यांचे घड तिने आपल्या कॅम्पशेजारीच ठेवले। ते बघताच सगळी माकडं आधाशासारखी त्यावर तुटून पडली नाहीत, तर ज्यांना माहीत नव्हतं त्यांना आनंदाच्या आरोळ्या ठोकून बोलावून घेतलं। हा अचानक लाभ बघून आनंदानं चित्कार करून एकमेकांना मिठ्या मारल्या, उड्या मारल्या
आणि मग बराच वेळ हा आनंदोत्सव साजरा करून त्यांनी केळी खाल्ली. रागानं धोंडे फेकून मारणं, मादीला बोलवण्यासाठी झाडाची डहाळी हातात घेऊन ती हलवणं, शरणागतीसाठी दोन्ही हात वर करणं, अशा खाणाखुणाही माकडं करतात. आवाजावरनं त्यांना दुसरं माकड कोण आहे ते कळतं. मोठी माकडं लहान पोरांना गुदगुल्या करतात, खेळवतात. लोखंडी पेट्यातून ठेवलेली केळी पेटीच्या दाराच्या कड्या उघडून घ्यायला ही माकडं पटकन शिकतात. एवढंच नव्हे तर स्क्रूबोल्ट लावून जरी पेटीचं झाकण बंद केलं तरी स्क्रू काढून एक दोन हुशार माकडं पेटी उघडतातच आणि इतरांनाही दुसऱ्या पेट्या उघडून देतात. धीटपणानं तंबू चिरून काही मोठी माकडं कार्डबोर्डच्या पेट्या शोधतात, कार्डबोर्ड चघळतात, ब्लँकेट पळवतात आणि ब्लँकेट पांघरून बसतातही. एकूण त्यांच्यात थोडीफार माणुसकी असते. एके दिवशी ओढ्याच्या काठी मी डेव्हिडच्या जवळ बसले होते. माझ्या शेजारीच पडलेलं शिंदीचं एक पिकलं फळ मी पाहिलं. ते उचलून मी हातावर घेतलं आणि हात डेव्हिड पुढे केला. त्यानं तोंड फिरवलं. मी पुन्हा त्याच्या पुढे हात केला. त्यानं फळाकडं पाहिलं, माझ्याकडेही पाहिलं आणि माझ्या हातावरचं फळ घेतलं आणि त्याचवेळी माझा हात आपल्या हातात घेतला, हळुवारपणे घट्ट धरून ठेवला. मी निश्चल राहिले. त्यानं हात सोडला, फळाकडं पाहिलं आणि ते जमिनीवर टाकलं. डेव्हिडच्या या स्पर्शातलं आश्वासन कळायला प्राणीशास्त्रज्ञ असलं पाहिजे असं काही नाही. त्या क्षणी मला वाटलं की मी सगळं भरून पावले, अपेक्षेपेक्षा फार मोठं असं काही माझ्या पदरी पडलं आहे. अशी ही एक विलक्षण जिद्दी स्त्री, जैन व्हान लाविक गुडाल. आता तिच्याच कर्तृत्वाने सुरू झालेल्या गोंबे स्ट्रीम रिसर्च सेंटरची डायरेक्टर आहे, शिवाय स्टॅनफोर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर आहे. या सेंटरच्या अभयछायेत तिचे लाडके चिंपांजी त्यांचं मुक्त जीवन जगतायत.